नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज नवीन किर्लोस्करचं पावर टिलर घेऊन आलेलो आहे, जे की 15 HP मध्ये आहे। ह्याच्यात दोन मॉडेल येतात, एक मॅन्युअल आणि एक की स्टार्ट। जे की आपण पाहत आहात ते आता की स्टार्ट आहे, तर आपण आज त्याची सविस्तर माहिती घेऊयात। ट्रॅक्टरची रुंदी ही 2.5 आहे, जे की 4 फुटात आरामशीर चलतं। तर आज आपण याची माहिती घेऊयात। सर्वप्रथम हा की स्टार्ट आहे, त्याच्यामुळे इथं बॅटरी दिलेली आहे। हा डायनामो आहे आणि हे त्याचं पाहू शकता एक रोटर आहे। रोटर ह्याचा अतिशय उपयुक्त आहे। रोटरने आपल्याला रोटर वेटर करता येतं आणि त्यासोबतच आपल्याला उसाला माती लावतासुद्धा येते, जे की मल्टीपर्पज आहे। हे त्याचं टर्नर आहे, हा ॲक्सलरेटर आहे, हे त्याचे गिअर आहेत, 3 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स आपण पाहू शकता। आणि त्याला मोठे ट्रॅक्टरसारखे एक हाय आणि लो नावाचं गिअर दिलेलं आहे। आणि हा रोटरचा गिअर आहे। हा ब्रेक आहे, जो की हायड्रॉलिक ब्रेक होतो। हा टर्नर आहे, दोन्ही टायराचे दोन टर्नर आहेत, एक ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला। आणि एक की स्टार्ट असल्यामुळे इथं हॉर्स मीटर दिलेला आहे। हे आपल्या हेडलाईटचे स्विच आहे। हा ह्याचा क्लच आहे आणि ह्याला बसण्यासाठी सुविधा दिलेली आहे। जर आपल्याला ट्रॅक्टर जर वळवायचं असलं, टर्नरचा उपयोग करावा लागतो। आणि हा रोटावेटर। आणि आता आपण पाहूया टायरची साईज। टायर 6 00 12 ह्या साईजचे टायर दिलेले आहेत, जे की टायर हे आपल्याला ॲडजस्ट करता येतात, मध्ये जातात अजून आणि बाहेरसुद्धा येतात। आणि हा ह्याचा एक्झॉस्ट आहे। इथं ट्रॅक्टर जास्त तापू नये म्हणून इथं कूलंटची सुविधा दिलेली आहे। हा एअर किन्नर आहे। आता आपण ह्याचं इंजिन पाहूयात। इथं हेडलाईट दिलेली आहे अशा प्रकारे। हा फ्युल टँक आहे, हा रेडिएटर आहे, इथं आपण कूलंट टाकू शकतो। इथून रेडिएटर दिलेला आहे, कारण की ट्रॅक्टर आपला तापू नये म्हणून। इथे कूलिंग फॅन दिलेला आहे इथे। आणि हा बेल्ट ड्राईव्ह आहे। अशा प्रकारे आपण इंजिन पाहू शकता। त्याची टायरची साईज आपल्याला ॲडजस्ट करता येते, की 2 फूट टायरची साईज होऊ शकते आपल्याला। इथे किर्लोस्करची बॅजिंग दिलेलं आहे, जे की KMW नावाने। आणि इथे एक कंपनीची बॅजिंग आहे। तर आता मी तुम्हाला ट्रॅक्टरची टेस्ट ड्राईव्ह देतो। आता आपण ट्रॅक्टर चालू करू। तर पहिल्यांदा हा लिव्हर आहे, तो पार्किंग ब्रेक मध्ये टाकायचा आणि थोडासा रेस वाढवायचा आणि की स्टार्ट करायचे। आता मी तुम्हाला चालून दाखवतो।
अशा प्रकारे हालतो। वीडियो जर आवडला असेल तर लाईक आणि सब्सक्राइब करा, असे तुमच्यासाठी नवीन नवीन वीडियो घेऊन येत जाईन। आणि ह्याला अटॅचमेंट ही खूप जोडता येतात, रूटर काढून आपल्याला पेरणी यंत्र जोडता येतं, फवारायला पंप जोडता येतो, डायनामो जोडता येतो, पाळी पेरणी सरीयंत्र मल्चिंग हे पूर्ण साहित्य ट्रॅक्टरला जोडता येतात। सविस्तर माहितीसाठी आपण सुदर्शन एजन्सी संपर्क बीड रोड परळी वडवणी मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे, आपण कॉल करू शकता। थँक्यू।